वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने प्रवचने व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महारासूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। पण प्रायश्चिताने पाप जरी गेलं तरी पाप करण्याची वासना जात नाही। कर्मणाकर्म निर्हारो नाही आत्यंतिक इष्यते। कर्माच्या योगाने कर्माची पूर्ण निवृत्ती होणार नाही। एखाद्या प्रायश्चित कर्माच्या योगाने आपल्या ठिकाणी असलेला निर्माण झालेला निषिद्ध कर्मजन्य दोष तो जाईल, पण तशाच पद्धतीचं पाप करू नये अशी बुद्धी आपल्या अंतःकरणात निर्माण करण्याचं सामर्थ्य प्रायश्चित्त कर्माच्या ठिकाणी नाही। म्हणून प्रायश्चित्ताने पूर्ण शुद्धी होणार नाही। खरं प्रायश्चित्त जर काही असेल तर प्रायश्चित्त हे ज्ञानच आहे असा विचार इथं सांगितला। प्रायश्चित्तम विमर्शनम, विमर्शनम म्हणजे विमर्श विचारजन्य जे ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या योगाने खरं प्रायश्चित्त घडतं, पण ते ज्ञान मिळवायची योग्यता नाही। कर्माच्या योगाने प्रायश्चित्त पूर्ण होत नाही। कर्माचा निर्हार जरी झाला, कर्म जरी निवृत्त झालं, कर्मजन्य निषिद्ध दोष जरी मावळला तरी परंतु कर्माची वासना त्या अंतःकरणातली जाण्याची शक्यता नाही। अशा अवस्थेत साधकाने काय करावं त्याच्याकरता म्हणून नामाचा विचार सांगितलेला आपल्याला पाहायला सापडतो। भक्ती करा केचित केवल या भक्त्या वासुदेव परायणा अघन धुनवंतिकार्चनेन निहारमिव भास्कर। सूर्यनारायणाचा उदय झाल्याच्या नंतर ज्याप्रमाणे निर्माण झालेलं सगळं धुकं जातं त्याप्रमाणे परमात्मा त्याची भक्ती आपल्या अंतःकरणात उदयाला आल्याच्या नंतर अंतःकरणातली सगळीच्या सगळी पापं निवृत्त होतात। पापही जातात, पापाची वासनाही जाते। सवासन पापनाशाच्या करता आपल्याला जर साधन काही पाहिजे असेल तर भक्ती हे सोपं साधन आपल्या हातामध्ये आहे असा विचार शुकाचार्यांनी या ठिकाणी सांगितला। आणि पाप पापाची वासना यांचा नाश करून नामाच्या योगाने जीवाला मोक्ष कसा प्राप्त होतो हे एका उदाहरणातून दाखवून देण्याकरता म्हणून शुकाचार्यांनी या ठिकाणी अजामिळाची कथा सांगितलेली आहे। अजामिळा एक ब्राह्मण कोण होता? कान्यकुब्जे द्विजः कश्चित् दासीपतिर् अजामिळः नामना नष्ट सदाचारो दास्यास संसर्ग दूषितः। अजामिळाच्या संबंधातली कथा अशी आहे। अजामिळा एक चांगला ब्राह्मण होता। अभ्यास अग्नीची सेवा सगळं त्याच्या व्यवस्थित चालू होतं। अग्निकार्याकरता लागणाऱ्या समिधा देवाच्या पूजेकरता लागणारी फुलं वगैरे आणण्याकरता एकदा तो रानात गेला। रोज जात होता तसा त्याही दिवशी गेला। रोज जाऊन रानातून फुलं वगैरे घेऊन तो ज्या मार्गाने यायचा त्या दिवशी त्याला त्या मार्गाने येता आलं नाही का दुसऱ्या मार्गाने जावं लागलं। आडमार्गाने जाताना त्याला त्या मार्गामध्ये एक दृश्य दिसलं। दुराचारी लोकांची वस्ती होती, एक वैश्य आहे त्याच्याबरोबर एक उन्मत्त पुरुष आहे, दोघे मद्यपान करून आहेत, दोघांच्या अंगावर वस्त्र नाही, विवस्त्र अवस्थेत पशुधर्म त्यांचा रस्त्यावर चाललेला हे अजामिळाला पाहायला मिळालं। क्षणभर अजामिळाच्या डोळ्यासमोर हे दृश्य आलं। अजामिळानं डोळे मिटले, मान खाली घातले, देवपूजेचं वगैरे साहित्य घेऊन घरी आला, पण त्या वेश्येचं दर्शन झाल्यामुळे वेश्येच्या ठिकाणी त्याची जी चित्तवृत्ती गुंतली त्याला ती चित्तवृत्ती काढताच येणार तिथून सगळं सुटलं। त्या वेश्येचाच विचार त्याला सुरू झाला। वेदाभ्यास बंद पडला, अग्निसेवा बंद पडली, मातापित्याची सेवा थांबली, देवपूजन थांबलं। सतत वेश्येचं चिंतन करून करून अजामिळा शेवटी त्याच्या मनानं उचल खाल्ली आणि हे सगळं सोडून तो त्या वेश्येच्या संगतीत जाऊन राहिला। किती दिवस राहावा? अनेक दिवस राहिला। तारुण्यात ज्या वेश्येच्या घरी जाऊन राहिलेला, माता पिता सोडले, देवधर्म सोडला, वेदाभ्यास सोडला, आचार सोडला, बायको सोडले, सगळं सोडून त्या वेश्येच्या संगतीत जाऊन जो अजामिळा राहिला तो किती वर्ष राहिला? 80 वर्षाचा होईपर्यंत एवढा दीर्घ आयुष्य जगला आणि तिथेच राहिला। त्या वेश्येच्यापासून त्याला संतती झाली। त्या वेश्येचं भरणपोषण करण्याकरता म्हणून त्याला नाही नाही ते करावं लागलं, चोऱ्यामाऱ्या कराव्या लागल्या, अनाचार करावे लागले, ते सगळे त्यानं केले आणि त्या वेश्येच्या संबंधाने त्याला 10 मुलं झाली। त्याला 10वा मुलगा जेव्हा झाला तेव्हा पुराणांतरात असं वर्णन आहे, भागवतात मुळात नाही पण पुराणांतरामध्ये असं वर्णन आहे की त्याला 10वा मुलगा जेव्हा झाला होता तेव्हा तो मुलगा त्याला झालेला असताना त्या पोराचं नामकरण होण्याच्या पूर्वी रस्त्याने प्रवासाला चाललेले काही वैष्णव चुकून त्याच्या घरी थांबले। हा विश्यापती आहे, ही त्याची वेश्या आहे, हे घर अपवित्र आहे, इथं आपण थांबू नये, ज्ञान नाही, प्रवासाला निघालेलं सहज दिसलेलं घर इथं थांबू द्याल का म्हणून विचारलं। माऊलीनं थांबा म्हणून सांगितलं म्हणून थांबले। ते वैष्णव तिथं थांबलेले असताना ती प्रसूत झालेली बाई, तिने त्या वैष्णवांना नमस्कार करून विचारला, म्हणे महाराज नुकतंच पोरगं झालेलं, काय नाव ठेवू? महात्मा काय सांगणार? नारायण ठेवा। नाव त्याचं नारायण ठेवलं। नारायण हे नामकरण झालं, महात्मा निघून गेले, हा मोठा झाला, थोडंसं 4-8 वर्षाचं ते पोरगं झालं। अजामिळाचा अंतकाळ आला। अंतकाळामध्ये यमदूत त्याला न्यायला आले आणि ते यमदूत त्याला न्यायला आलेले असताना घाबरलेल्या मनस्थितीमध्ये मरणासन्न अवस्थेमध्ये
त्याला पोराची आठवण झाली आणि पोराला हाक मारायकरता त्याच्या तोंडाला नारायण असा शब्द आला. नारायण हा शब्द त्याच्या मुखाला आल्याबरोबर त्या यमदूताचं निवारण करत त्याच्या ठिकाणी विष्णुदूत उपस्थित झाले. त्याने त्या विष्णुदूताने यमदूतांना सांगितलं म्हणे हे तुमचं गिराईक नाही, म्हणे हे आमचं गिराईक आहे. कसं काय, आत्ता नारायण बोलला ना, जन्मभर तो विष्णुदूत असं बोलल्याबरोबर यमदूत म्हणायला लागल्या जन्मभर अनाचार केला, वेश्याच्या संगतीत राहिला, चोऱ्या माऱ्या केल्या, इथंच संसार झाला. आणि अशा या माणसाला तुम्ही म्हणता आमचं गिराईक, ते म्हणायला लागले आमचं गिराईक आम्ही बरोबर शोधतो. म्हणे यमदूत म्हणायला लागले आमची तरी चूक होत नाही, विष्णुदूताने सांगितलं तुम्ही इथं येईपर्यंत हे तुमचं गिराईक होतं पण इथं पोहोचल्यावर हे आमचं झालंय. असं कसं झालं, यानं नारायण नामाचा उच्चार केला ना. तो म्हणायला लागले असं कसं, नारायण नामाचा उच्चार केला म्हणजे देवाचं नामस्मरण केलं का म्हणे. त्यानं त्याच्या पोराचं नाव आहे नारायण, पोराला हाक मारण्याच्या निमित्तानं त्याच्या मुखाला नारायण नाम आलं. देवाचं नामस्मरण तो करत नाही, ते देवाचं नाव नाही. यमदूताने असं सांगितल्याबरोबर विष्णुदूत म्हणायला लागले काही डोकं बिका आहे की नाही म्हणे तुम्हाला, म्हणजे नारायण नाम कोणाचं, अहो त्याच्या पोराचं. अरे त्याच्या पोराचं म्हणजे काय, त्याच्या पोराचं नाही, ते नाव आमच्या स्वामीचं आहे. नाही त्याच्या पोराला बोल, अरे त्याच्या पोराला जरी त्यानं ठेवलेलं असलं तरी ते नाव कोणाचं. यमदूत म्हणायला लागले याच्या पोराचं. अरे तसं नाही, मी विचारतो ह्याला हे पोरग होण्याच्या पूर्वी जगामध्ये नारायण नाव होतं की नाही, होतं. मग याचं पोरग होण्याच्या पूर्वी जगामध्ये सामान्य रीतीनं असलेलं नारायण नाम कोणाचं, देवाचं. मग देवाचं असलेलं नारायण नाव याचं पोरग होण्याच्या पूर्वी सिद्ध असलेलं नाव ते यानं याच्या पोराला जर ठेवलं तर ते याच्या पोराचं झालं का, नाही देवाचं झालं. मग देवाचं नाम घेतल्यानंतर हे गिरायक आमचं नाही का. यमदूत म्हणायला लागले थोडं बरोबर वाटतं म्हणे आता, ठीक आहे. त्यांचं निवारण केलं, ते परत गेले यमधर्माला जाऊन त्यांनी सांगितलं. यमधर्म म्हणायला लागले, यमधर्माला म्हणायला लागलं देवा तिथं विष्णुदूत आले, त्याने आमचं निवारण केलं, असं असं ते बोलले, बरोबर आहे का. तू दुराचारी आहे ना, त्याचा सगळा दुराचार, त्याचा विचार नाही का, त्याचा विचार नाही का. म्हणल्यानंतर यमदूतांना यमधर्माने सांगितलं की म्हणे बाबा असं आहे, परमात्म्याच्या नामस्मरणाचा विचार ज्याच्या चित्तात निर्माण झाला त्याच्याकडे सुद्धा जायचं नाही. यमधर्म सांगित होता तुम्हा नाही तेथे सत्ता, जेथे होय हरिकथा सदा घोष नामाचा. या ठिकाणी भगवत कथा चालते, त्या भगवत कथेमध्ये तुम्ही जायचं नाही. परमात्म्याची कथा, परमात्म्याचं नामस्मरण हे ज्या ठिकाणी चालू असेल तिथं जायचं नाही, कारण देवाच्या नामस्मरणाच्या योगानं त्याच्या ठिकाणचे सगळे दोष निवृत्त झालेले असतात. अजामिळाचे दोष निवृत्त झाले, त्याला विष्णुदूताने नेला, पुढे तो गंगाद्वाराला गेला, तिथे नामस्मरण करून कृतार्थ त्याला प्राप्त झाला, वगैरे वगैरे पुढची कथा आहे. नामस्मरण केलं, पोराचं नाव घेण्याच्या निमित्तानं अजामिळाच्या मुखाला भगवंताचं नाम आलं आणि त्याचं कल्याण झालं, अशी ही कथा आहे. आता पोराचं नाम घेण्याने नामस्मरण घडलं पण ते देवाचंच झालं. देवाचं नामस्मरण करत असताना कशाही पद्धतीनं मुखाला देवाचं नाव आलं तरी चालतं याचा विचार सांगत असताना शुकाचार्यांनी इथं असं वर्णन केलंय, सांकेत्यम पारिहास्यम वा स्तोभम हेलन मे बाबा वैकुंठ नाम ग्रहणम अशेषाघ हरम विदुह. कशाही पद्धतीनं देवाचं नाव मुखाला येऊ द्या ते कल्याण करतं. सांकेत्यम आपल्या मुलाला संकेताकरता हका मारण्याकरता ठेवलेलं नाम म्हणून जरी देवाचं नाव मुखाला आलं कल्याण आहे. पारिहास्यम समोरच्या विष्णुभक्ताची थट्टा करण्याकरता आपण नामस्मरण केलं कल्याण आहे. एखादा तुम्ही बघा एखादा वैष्णव असला त्याला त्याचा मित्र कोणीतरी थट्टा करण्याची त्याला लहर आली म्हणजे भक्त भेटल्याबरोबर त्याचा मित्र काय म्हणतो, वारकरी भेटल्याबरोबर बघा लोकांचं कसं बोलणं चालू असतं, या पुंडलिक वरदा हरी विठ्ठल म्हणतं. अरे यान पुंडलिक वरदा म्हणलं ते थट्टा करायकरता म्हणलं, पण पुंडलिक वरद तोंडाला आले ना, हरी विठ्ठल तोंडाला आले ना, कल्याण करणारे. पारिहास्यम स्तोभम काही वेळेला व्यर्थ शब्द जसे तोंडात येतात त्याप्रमाणे नाम तोंडाला आलं कल्याण करतं. व्यर्थ शब्द तोंडाला येतात आपल्या, तुम्ही बघा थंडीचे दिवस असतात माणूस कुडकुडतो, कुडकुडायला लागला म्हणजे हु करतो, व्यर्थ शब्द की नाही हा व्यर्थ शब्द तोंडाला येण्याच्या ऐवजी एखाद्यानं त्या थंडीच्या अवस्थेमध्ये हरिहरी हरी हरी तोंडात जर बसवून घेतलं तर व्यर्थ शब्द प्रयोग म्हणून आलेलं ते नामही त्याचं कल्याण केल्याशिवाय राहत नाही. आणि हेलन मे बाबा म्हणजे समोरच्या भक्ताचं चाललेलं नामस्मरण ऐकून त्याची हेळना करण्याकरता विटंबना करण्याकरता जरी नाव तोंडाला आलं म्हणजे हरिहरी म्हणता काय मिळतं तुम्हाला हरिहरी म्हणून, इतके दिवस भजन केलं परमार्थ केला रामकृष्ण हरी म्हणत बसला काय मिळालं रामकृष्ण आणि हरी म्हणण्यानं, हे काय मिळालं रामकृष्ण हरी म्हणण्यानं हे म्हणायकरता काय होईना, पण रामकृष्ण हरी तोंडात आलं ना बिचाऱ्याचं कल्याण होणार आहे. एक उदाहरण सांगतात की कोणीतरी श्रीमंत मनुष्य होता, सावकार होता,
त्याचा एक भाऊ होता. श्रीमंताला भगवंताचं प्रेम होतं, धाकट्या भावाला भगवंताचं प्रेम नव्हतं. भावाचं कल्याण झालं पाहिजे याची भावना, म्हणून यानं आलेल्या साधूला विचारावं, माझ्या भावाचं कल्याण होण्याकरता काही करता आलं तर बघा. सगळे म्हणायचे, बाबा त्याला एकदा भेट, काही सांगून बघू. भेटवायचं तर भेटायला जायचंच नाही साधूला. हे गावात साधू आले, सावकार भेटायला गेला, याला सांगितलं म्हणे माझ्या भावाचं असं कल्याण करायचं आणि तो काही परमार्थ करत नाही, काहीतरी करा साधू महाराज. साधूनं सांगितलं ठीक आहे म्हणे, त्याला माझ्याकडे पाठव, तो येत नाही, असं कर म्हणले, मग मलाच तुझ्या घरी जेवायला बोलाव, लवासम यानं घेऊन जा, बँड वगैरे लावला पाहिजे, जेवणाची व्यवस्था चांगली पाहिजे, इथून जाणं येणं बँड दिंडी सगळं असलं पाहिजे, ठीक आहे म्हणे, सगळी व्यवस्था करतो. महात्म्याला जेवायला बोलवलं, दिवस ठरला, या धाकट्या भावाला कळालं आज महात्मा आपल्या घरी जेवायला येणार, याला राग आला, घरामध्ये जाऊन एका खोलीमध्ये त्यानं आतून खोलीचं दार लावून घेतलं आणि घरात सगळ्याला सांगून ठेवलं, महात्मा येईल जेवील जाईल तोपर्यंत मला कोणी बाहेर यायला सांगायचं नाही. घरात बसून तो बिचारा दार लावून घेतलेलं, महात्म्याला हे सगळं कल्पनेत आलं होतं तो काय करू शकतो ते. महात्म्याने त्याच्या घरी जायचं, वेळ झाली, बँड घेऊन सावकाराला वाजत गाजत त्याच्या घरी जाणं झालं. बँड जसा घराच्या दिशेनं जवळजवळ यायला लागला तेव्हा या खोलीत बसलेल्या त्या भावाच्या मनात विचार आला, साधू आला आला, आपल्या घरी बसणार, जेवणार, गोंधळ होणार, हे सगळं डोक्यात यायला लागलं. आला आला आला, आले साधू महाराज, जेवण वगैरे झालं, सगळ्याची जेवणी झाली आणि सगळ्याची जेवणी झाल्यानंतर या साधूनं सांगितलं, आमच्या या सगळ्या बाकीच्या भक्तमंडळीला आता तुम्ही असं करा, बँडने परत पाठवा म्हणे, तुम्ही मी इथंच थांबतो म्हणे थोडा वेळ, आपल्या सगळ्या शिष्यमंडळीला सोबतच्या त्या बँडने दिंडी समारंभाने परत पाठवलं. हा घरात बसलेला विचार करतो, गेला 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 नाही इथंच बसला, पण त्याला विचार गेला गेला गेला. साधूने घरातून त्या बैठकीतून बाहेर येऊन थोडासा बँडचा आवाज कानावर येईन असा झाल्यानंतर घरातल्या लोकांना विचारलं, कुठे म्हणे तो, खोलीत आहे, कोणती खोली, हीच खोली, आतून कडी लावलेली. साधू बाहेर जाऊन उभा राहिला आणि बाहेरून कडी लावली त्यानं, बाहेरून कडी लावली, थोड्या वेळानं बँडचा आवाज पूर्ण बंद झाल्यानंतर त्याला बाहेर यायची इच्छा झाली. बाहेर याय करता आतली कडी त्यानं काढली, पण बाहेरून कडी लावलेली असल्यामुळे दार उघडे ना, ओरडायला लागला, कोण आहे बाहेर, दार काढा, किती वेळ मला कोंडणार आहात, साधूच्या सेवेमध्ये तुम्ही गुंतून पडलात, माझ्याकडे कोणी पाहता की नाही, अन्नपाणी नाही, मला घसा कोरडा पडला. साधूंनी सगळ्या घरातल्या लोकांना सांगून ठेवलं, मी सांगेपर्यंत कोणी यायचं नाही, दार काढायचं नाही. साधू तिथं दाराजवळच उभा, त्याला बराच वेळ ओरडू दिलं, थकू दिलं आणि साधून त्या दार काढलं. दार काढल्याबरोबर तो बाहेर आला आणि साधूनं त्याचं मनगट जे असं गच्च पकडून धरलं आणि त्याला सांगितलं, एकदा ब्राह्मण, एकदा ब्राह्मण. तो म्हणायला लागला, म्हणणार नाही, माझा हात सोडा, सोडणार नाही, ब्राह्मण. जबरदस्तीच त्याला केली, ब्राह्मण मग सोडतो. तो म्हणायला लागला, हात सोड बाबा, सोडत नाही म्हणे, राम म्हणल्याशिवाय सुटका नाही. त्या साधून जबरदस्त त्याचं मनगट पकडल्याच्या नंतर हाताला कळ लागल्यावर त्यानं सांगितलं, बरं बाबा म्हणतो, राम सोड आता. सोडलं, सोडून साधून सांगितलं, आता एक करायचं म्हणे, अजून काय, आयुष्यात किंवा आयुष्य संपल्यानंतरही आत्ता तुझ्याकडून घडलेला राम नामाचा जो उच्चार, त्याच्याने निर्माण झालेलं पुण्य विकायचं नाही. तो म्हणला, काय पुण्य निर्माण व्हायचं, काय विकून मिळायचं, विकत नाही, जा. साधूनं सांगितलं, एवढं पाळलं तरी काम भागलं, निघून गेले साधू. भावाने जाऊन विचारलं, काय होईल, कल्याण होईल, एकदाच राम म्हणाला, एकदाच म्हणू दे, कल्याण आहे त्याचं, कल्याण होईल. आयुष्य संपलं, तो मेला, मेल्यावर यमदूतासमोर, यमदूताने त्याला यमधर्मासमोर उभं केलं. यमधर्माने विचारलं, याचं पाप पुण्य काय, सगळं पाप आहे, पुण्य एक आहे, काय, एकदा रामनामाचा जबरदस्तीनं साधून याच्याकडून उच्चार करून घेतला. यमधर्म म्हणायला लागलं, ठीक आहे. त्याला विचारलं, काय रे बाबा, तुझं पाप एवढं आहे, पुण्य एकच आहे, काय आधी भोगायचं बोल, पुण्य का पाप. तो म्हणला, पुण्य, पुण्य भोगायचं म्हणल्यानंतर यमधर्माने विचारलं, तुला काय देऊ, एक रामनामाचा उच्चाराचं पुण्य तुझ्याकडं आहे, काय देऊ. मग साधूचे शब्द आठवले, साधून सांगितलं होतं, कशाही परिस्थितीत पुण्य विकायचं नाही, काहीही मिळालं तरी ते घेणं झालं म्हणजे विकणं झालं, हे पुण्य नको. त्यानं सांगितलं, तुम्हाला द्यायचं ते द्या, यमधर्माला निर्णय करता येणार, याला काय देऊ, काहीतरी याला दिलं, देवाला ते जर कमी वाटलं तर काय करावं. तो म्हणायचं, यमधर्माने सांगितलं, म्हणे तू सांग, तुला पाहिजे असेल ते तू माग, मी देतो. त्यानं सांगितलं, मी मागत नाही, तुम्हाला द्यायचं ते द्या.
यमधर्म शेवटी म्हणायला लागले, निर्णयाकरता दुसरीकडे जावं लागेल, घेऊन चला म्हणला, माझी गरज नाही, निर्णयाकरता दुसरीकडे जायचं तुम्हाला, नाही तुलाही नेलं पाहिजे, मी येत नाही म्हणाला, नाही तुला आलं पाहिजे, आलं पाहिजे म्हणता तर सन्मानानं घेऊन चला, सन्मानानं म्हणजे पालखीत घालून घ्या, खांद्यावर घ्या पालखी, चला। यमधर्मानं त्याची पालखी खांद्यावर वाहिली, सत्यलोकात गेले, ब्रह्मदेवाला विचारलं याला काय देऊ द्या, नामाचं पुण्य याच्याजवळ आहे, काय द्यायचं। भगवंताला ब्रह्मदेवाला सुद्धा काही विचार करता येणार, ते म्हणायला लागले आपण पुढं जाऊ, यानं सांगितलं पुढं जायचं असलं तुम्ही ह्या पालखी खांद्यावर चला। यमधर्म ब्रह्मदेव दोघं पालखीला जोडले, कैलासात आले, शंकराकडे आले, शंकराला विचारलं, ते म्हणायला लागले मलाही काही कळत नाही, चला म्हणे तुम्ही व्हा पालखी। त्यांनाही पालखी व्हायला लागली, वैकुंठात आले, भगवंताच्या समोर उभे राहिले, देवाला विचारलं, देवा याने एकदा नामस्मरण केलं याला काय द्यायचं, परमात्मा म्हणायला लागले त्याला काही द्यायचं नाही, त्याला मी जवळ ठेवून घेणार आहे म्हणे, त्याला उचललं आपल्या स्वरूपात परमात्म्याने लीन करून घेतला। काय सांगायचं आहे मला, त्यानं केलेलं नामस्मरण, नामस्मरणाच्या पूज्य भावनेनं केलंय का बोला, कसंही नामस्मरण घडलं तरी त्याच्यातून जीवाचं कल्याण होतं, त्या जीवाच्या कल्याणाचा विचार म्हणजे त्याला सद्गती प्राप्त होते एवढाच नाही तर त्याला परमकल्याण सिद्ध होतं, परमकल्याण सिद्ध होतं म्हणजे त्याला मोक्ष मिळतो, मोक्ष मिळतो म्हणजे परमात्म्याच्या स्वरूपामध्ये त्याचा प्रवेश होतो, परमात्म्याच्या स्वरूपात त्या भक्ताचा प्रवेश होणं, त्याला नारकी यातना न मिळणं, याच्यामध्येच त्या भक्ताचं परमात्म्याने केलेलं पोषण अनुग्रह हे सिद्ध होतं। म्हणजे देवाच्या पोषण नावाच्या पुराणाच्या लक्षणाचा विचार करताना देवाने केलेला अनुग्रह, तो अनुग्रह नामधारकावर देवाचा कसा होतो याच्याकरता ही आजामिळाची कथा आहे। आता ध्यान नावाची साधना, त्याच्याने परमात्म्याचा अनुग्रह कसा होतो याच्याकरता पुढे एक दोन चरित्राचा विचार आहे। प्रसंग असा आहे, मग आपण प्रियव्रताचा वंश पाहिला पंचमस्कंदात, त्या प्रियव्रताच्या वंशामध्ये प्राचेतसांच्यापासून 10 प्राचेतसांना भार्या मारिषा, त्या मारिषेपासून त्यांना एक मुलगा झाला, त्याचं नाव दक्ष, दक्षाचा दक्ष पुन्हा निर्माण झाला। निर्माण झालेला जो दक्ष आहे, विस्तार करायचे प्रजापती असल्यामुळे त्याला सृष्टीविस्तार करायचा होता, सृष्टीविस्ताराच्यासाठी म्हणून त्याचं तप झालं, त्या तपाच्या प्रभावानं भगवान त्याला प्रसन्न झाले, परमात्म्याने त्याला पंचजन प्रजापतीची जी असिकनी नावाची मुलगी होती त्याच्याशी लग्न करायला सांगितलं, यानं लग्न केलं, लग्नाच्या नंतर यानं सृष्टी विस्ताराच्या करता संतती निर्माण केली, किती, 10,000 मुलं। आता 10,000 मुलाला प्रत्येकाला काय नाव ठेवा, त्यानं सगळ्याला एकच नाव ठेवून दिलं हर्यश्व। या हर्यश्वांना त्यानं सांगितलं की नाव तुम्ही सृष्टी विस्तार करा, काय हे सगळं ध्यानाचं प्रकरण आहे पहा, सगळे ध्यान करतात, दक्षांनी ध्यानाची साधना केली मग लग्न करून संतती निर्माण केली, कारण सृष्टी विस्ताराकरता तो प्रकट झालेला। हर्यश्वांना निर्माण केलं, त्यांना सांगितलं तप करा, ध्यान करा, साधना करा, पुन्हा सृष्टी विस्तार करा, हे सगळे हर्यश्व सृष्टी विस्ताराच्यासाठी अगोदर तप करण्याकरता निघाले। रस्त्यात नारद भेटले, नारदाने यांना सांगितलं कोण रे म्हणे तुम्ही, दक्षाची मुलं, सगळेच का, आम्ही सगळे, किती जण आहात, 10,000, काय नाव, हर्यश्व, काय करता, आमच्या बापाने आम्हाला सृष्टी विस्ताराची आज्ञा केलेली आहे त्या दृष्टीने तप करायला निघालो, काही कळतं का म्हणे तुम्हाला, म्हणजे काय, अरे बाबा मी तुम्हाला एक कोडं सांगतो, ते कोडं सोडवता आलं तर बापाने सांगितलेलं काम करायची ताकद तुमच्यात आहे असं समजा, नाहीतर तुम्ही मूर्ख आहे, दुसरं काहीतरी साधन करायला लागा। काय साधन काय, काय तुम्ही कोडं काय सांगणार आहात, यांनी सांगितलं माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या, काय, एक पुरुष आहे, एक राष्ट्र आहे, एक असं बीळ आहे की त्या बीळात गेल्याच्या नंतर परत येणार नाही, एक स्त्री आहे तिला अनेक रूप आहेत, एक पुरुष आहे तो वेश्येचा नवरा आहे, एक नदी आहे ती दोन्ही बाजूने वाहत राहते, एक 25 तत्वाचं घर आहे, एक कोणीतरी चांगलं बोलणारा हंस आहे, आणि एक वज्रासारख्या कठीण दाताचं चक्र आहे ते आपोआप फिरत राहतं, माहिती आहे काय काय तुम्हाला, हे जर माहिती असेल तर तुम्ही शहाणे, तुम्ही बापाची आज्ञा पाळू शकता, काय वाटेल ते करू शकता, नाही तर तुम्हाला काही कळणार नाही असं मी म्हणतो। नारदाने सांगितल्याबरोबर याने थोडा विचार केला आणि सांगितलं म्हणे माहिती आहे म्हणे काय आहे, एक पुरुष आहे कोण, ईश्वर, एक राष्ट्र आहे कोणतं, अवस्था, एक बीळ आहे त्या बीळात गेल्यानंतर परत येणं नाही असं बीळ कोणतं, परमात्मा स्वरूप यदगतवा ननिवर्तनते तिथून परत येणं नाही, एक स्त्री आहे तिला अनेक रूप आहे, कोणतीही स्त्री, बुद्धी, अनेक बुद्धीचे तरंग, क्षणक्षणापालटे रंग, म्हणजे ही अनेक रूपाची स्त्री म्हणजे बुद्धी आहे, एक पुरुषात वेश्याचा नवरा आहे कोण, अनेक रूपाची असलेली ही स्त्री, बुद्धी,
ती अनेक रूपाने अनेकाच्या संबंधात आली, तिच्याशी जरा लग्न केलं, म्हणून हा बुद्धीचा पती असलेला जीव हा वेश्यापती झाला. एक नदी आहे, ती दोन्ही बाजूने वाहते, माया कधी सृष्टीही करते कधी प्रलयही करते. दोन विरुद्ध बाजूने वाहणारी ही माया नदी आहे की नाही बोला. एक 25 तत्वाचं घर आहे शरीर, एक हंस आहे चांगलं बोलतो, शास्त्र योग्य काय अयोग्य काय विवेक करून आपल्या ताब्यात देणार असल्यामुळे शास्त्राला हंस म्हणलं. एक वज्रासारख्या तीक्ष्ण दाताचं स्वतः फिरत राहणारं चक्र आहे कालचक्र, सगळ्याचा चुराडा करतं म्हणून तीक्ष्ण आणि स्वतः फिरत राहतं, त्याला कोणी फिरवायला लागत नाही. कळालं की नाही आम्हाला? बरोबर म्हणे हरियश्वांना, तुम्हाला कळालं, तुम्ही जा. आता हे कळाल्याच्या नंतर, चिंतन तत्वज्ञानाचं झाल्याच्या नंतर, या हरियश्वांना संतती निर्माण करण्याची इच्छा राहील का? ते परमात्मा परमपराच्या प्राप्तीकरता निघून गेले. दक्ष विचार करीत राहिला, 10,000 पोरं संतती निर्माण करण्याकरता म्हणून त्यांना आज्ञा करून पाठवून दिली, 10,000 तिकडंच गेली, काय करावं? पुन्हा 1,000 मुलं निर्माण केली. हे कोण? यांना नाव ठेवलं शबलाश्व. यांनाही सांगितलं तुम्ही सृष्टी विस्तार करा. शबलाश्व निघाले, रस्त्यात यांनाही नारद भेटले. नारदाने त्यांना सांगितलं म्हणे, तुम्हाला काही भावाचं प्रेम आहे की नाही रे? आहे. तुमचे भाऊ होते हरियश्व? होय. त्यांना मी एक कोडं विचारलं होतं, त्यांनी कोड्याचं उत्तर दिलं, तशी बुद्धी तुमच्याकडे आहे का? विचारा म्हणे. त्यांनाही तेच कोडं सांगितलं, त्यांनी उत्तर दिलं. मग तुम्हाला जर भावाचं प्रेम असेल तर बाबांनी तुमच्या भावाने जे केलं तेच करा ना. हेही निघून गेले एकांतात अनुष्ठान वगैरे करण्याकरता, परमपराच्या प्राप्तीकरता साधना करण्याकरता, हेही निघून गेले. दक्ष विचार करतो, सृष्टी विस्ताराकरता मी ज्यांना ज्यांना निर्माण करून आज्ञा देतो त्यांना त्यांना नारद एकांत साधनेकरता पाठवून देतो, माझ्या कार्यात विघ्न आणतो. म्हणून नारदाला त्यांनी शाप दिला, तुला एका ठिकाणी कधी राहता येत नाही. नारद म्हणले चांगलंच झालं, काय करायचं म्हणलं? एका ठिकाणी राहून साधू घुमता भला, साधनं सतत फिरत राहावं. नदी बहती भली भली साधू घुमता भला, नदीनं वाहत राहावं साधूनं फिरत राहावं, त्याच्यात जगत कल्याण आहे. मी त्रिभुवनात फिरत राहीन, शाप नाही माझ्याकरता, तो वर सिद्ध झाला. अशा पद्धतीनं नारदाला तसा शाप दिल्याच्या नंतर मग दक्षाने विचार केला, आता आपण संतती विस्तार करत असताना पुत्र संतती निर्माण करून पाहिली, याच्यापुढे आपण कन्या संतती निर्माण करून पाहावी. 60 कन्या निर्माण केल्या, त्यांच्यापासून विस्तार करण्याचा विचार त्यांनी केला. पुढं मग हे सगळं ध्यानाचं प्रकरण दक्षाच्या संबंधानं झालं. आता इंद्राच्या संबंधानं ध्यान प्रकरणाला पुढं सुरुवात आहे. इंद्राच्या बाबतीमध्ये असं वर्णन आहे, इंद्राचे भगवंताने रक्षण केलं. कसं कसं रक्षण केलं त्याचा विचार पाहण्याकरता पुढचं चरित्र आहे. काय झालं? बृहस्पतीने देवांचा त्याग केला. शुकाचार्य बोलले, का सोडलं बृहस्पतीनं देवांना? चरित्रकथा सांगितली. इंद्राचा दरबार भरला होता, सगळे दरबारामध्ये देव बसलेले. बृहस्पती आले, बृहस्पती आलेले असताना सुद्धा इंद्राने त्यांच्याकडे नुसतं पाहिलं सुद्धा नाही. देवाचे गुरु आहेत, सन्मानाचं पद आहे त्यांचं दरबारामध्ये, पण असं असताना सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. बृहस्पतीला तो अनादर वाटला आणि बृहस्पती तिथून निघून गेले, गुप्त झाले, कुठं गेले कोणाला माहिती नाही. मग इंद्राची बुद्धी ताळ्यावर आली आणि मग इंद्र म्हणायला लागला, आता आम्हाला गुरु नाही, आमच्याकडे गुरु होते ते गेले, आम्हाला आता दैत्याने जर आमच्यावर आक्रमण केलं तर आम्हाला मंत्र कोण सांगणार, आमचा कसा टिकाव लागणार, हा विचार आला. मग ब्रह्मदेवाच्याकडे हे सगळे गेले, ब्रह्मदेवाला सांगितलं की आणि काय देवा, काय गुरु गेले, गेले का घालवले, काय असेल तर असं म्हणे, आमचा अपराध घडला आणि आता आम्हाला तुम्ही काहीतरी व्यवस्था करून द्या. ब्रह्मदेवाने सांगितलं ठीक आहे म्हणे, तुम्हाला एक दुसरा गुरु देतो आता, कोण तुमच्यासाठी दुसरी योजना काहीतरी करावी लागेल. काय? कोणाची योजना करता? त्वष्ट्याचा मुलगा विश्वरूप नावाचा ब्राह्मण आहे, मग त्याच्याकडे जा, तो अधिकारी आहे, मंत्रज्ञाता आहे, त्याला तुम्ही गुरु करा. त्वष्ट्याच्या मुलाच्या कडाले विश्वरूप ब्राह्मणाला भेटले, विश्वरूपाला सांगितलं. त्या विश्वरूपाला 3 मुखं होती, एका मुखानं अन्न खात होता, एका मुखानं वेद म्हणत होता आणि एका मुखानं दारू पित होता. असा तो त्वष्टा मंत्रज्ञान संपन्न त्याच्याकडे आले, त्याला गुरु केलं, त्याला सांगितलं म्हणे आम्हाला मंत्र द्या. त्याने मंत्र दिले, नारायण वर्म त्यांना सांगितलं विश्वरूप ब्राह्मणानं. नारायण वर्माचा देवतांना उपदेश केला, त्याचा प्रयोग कसा करायचा या संबंधातलं ज्ञान दिलं. पण या त्वष्ट्याच्या बाबतीमध्ये इंद्रानं एक पाहिलं, काय? याला थोडंसं प्रेम दैत्यकुळाचं होतं. कसं?
याची आई दैत्याच्या घरची होती. दैत्य कोण? त्याचं मामाचं घर होतं. त्याच्यामुळे दैत्याचं प्रेम राहिलं देवाकडं, पण दैत्याचं प्रेम असल्यामुळे दैत्यालाही हवीरभाग द्यायला लागला. यज्ञ करत असताना इंद्राय स्वहा मोठ्या स्वरात म्हणून इंद्राला होती, आणि हळू मग हिरण्याक्षाय स्वहा हळू म्हणायचं, हिरण्याक्षाला याहुती द्यायची. त्याच्यामुळे दैत्य पुष्ट व्हायला लागले. दैत्य पुष्ट व्हायला लागले त्याला कारण हाच ठरायला लागला. हे इंद्राला लक्षात आल्यानंतर इंद्राने त्याच्या तिन्ही मस्तकाचा छेद केला, विश्वरूप मेला. विश्वरूप ब्राह्मण मेल्याच्या नंतर ब्रह्महत्या लागली. गुरु पहिले घालवले, दुसरे मारून टाकले. ते मारून टाकल्यामुळे त्याच्या मागे ती ब्रह्महत्या जेव्हा लागली, तेव्हा या ब्रह्महत्येपासून आपलं रक्षण व्हावं याच्याकरता म्हणून त्यानं ती ब्रह्महत्या विभागानं तिचे चार विभाग करून ही ब्रह्महत्या कुणीतरी वाटून घ्यावी असं सांगितलं. ती ब्रह्महत्या वाटून घेण्याकरता समोर पहिल्यांदा भूमी आली, नंतर जल आलं, त्याच्यानंतर स्त्रिया आल्या, त्याच्यानंतर वृक्ष आले. या सगळ्यांनी ती ब्रह्महत्या वाटून घेतली. काही काही त्याच्यामध्ये त्यांनी वर मागून घेतले. भूमीनं सांगितलं की म्हणे मला खड्डा कुठेही पडलेला असला तरी तो लवकर आपोआप भरला पाहिजे, हा मला वर देत असेल तर तुमची ब्रह्महत्या मी घेईन. इंद्रानं सांगितलं तुझा खड्डा आपोआप भरेल, पण ब्रह्महत्याचा एक चतुर्थांश भाग घेणार. तो भूमीनं घेतलेला एक चतुर्थांश भाग म्हणजे भूमीच्या ठिकाणी असलेली जी उखर भूमी असते, बरड भूमी म्हणतात, जिथं पीक वगैरे येण्याची शक्यता नसते, ती भूमी म्हणजे ब्रह्महत्या इंद्राशी तिनं वाटून घेतलेली ती जागा आहे असं आपल्याला समजता येतं. त्याच्यानंतर जलानी भाग घेतला. पाण्याने सांगितलं काय, आमचा प्रवाह बंद पडला तरी पुन्हा आमचा प्रवाह आपोआप चालू झाला पाहिजे, त्याच्याकरता कुणाचा काही प्रयत्न नको. हा वर देणार असाल तर आम्ही हत्या तुमची वाटून घेऊ, ब्रह्मात्याचं पाप वाटून घेऊ. त्यांनी वरदान दिला. वर दिल्याच्या नंतर मग त्यांनी पाण्याने ते ब्रह्मात्या वाटून घेतली. काय ब्रह्मात्याचं स्वरूप पाण्याच्या ठिकाणी? पाण्यावर येणारा फेस म्हणजे ती ब्रह्महत्या आहे. स्त्रियांनी सांगितलं की म्हणे आमच्या विषय सेवनामध्ये कोणत्याही प्रकारची आडकाठी नसावी. ठीक आहे म्हणे. ब्रह्महत्या कोणत्या रूपात? रजोधर्माच्या रूपामध्ये. त्याच्यानंतर वृक्षांच्याकडे पाळी आली. वृक्षांनी सांगितलं आम्ही तुमचं ब्रह्मात्याचं पाप घेऊ, वाटून घेऊ, पण आमचा कोणी छेद केला तरी आपोआप आमची वृद्धी होत राहावी. माणसाचा हात तुटला पुन्हा येणार नाही, पण झाडाची फांदी तुटली पुन्हा येणार. इंद्राने दिलेला वर येतो, आणि त्या इंद्राने दिलेल्या वराच्या योगानं मग झाडाने ब्रह्महत्या घेतली. ती ब्रह्महत्या झाडाच्या ठिकाणी आजही चिकाच्या रूपानं आपल्याला पाहायला सापडते. अशी चार जणाला ब्रह्महत्या वाटून दिली. इंद्र पुन्हा मोकळा झाला, त्याचं राज्य चालू झालं. इंद्राचं राज्य चालू झाल्याच्या नंतर मग इंद्राला मारण्याकरता त्या त्वष्ट्याने प्रयत्न सुरू केला. त्वष्टा म्हणजे विश्वरूप ब्राह्मणाचा बाप. माझ्या मुलाला इंद्राने मारलं, गुरु केलं आणि त्याला मारलं, त्याचा राग आला. त्वष्ट्याने यज्ञ केला. यज्ञामध्ये इंद्राला मारणारा मुलगा व्हावा अशा अर्थानं त्यानं मंत्र प्रयोग केला. पण मंत्राच्या बाबतीमध्ये असं आहे, मंत्राचा वर्ण स्वर काही जरी थोडं बदललं मंत्राचा अर्थ बदलतो. मंत्र ही नहा स्वरतो वर्णतो वा मिथ्या प्रयुक्तो नतमर्थ माह. ज्या अर्थाने मंत्राची योजना करायची आहे तसाच अर्थ मंत्रातून येण्याकरता अक्षर बरोबर पाहिजे, स्वर बरोबर पाहिजे, संकेत बरोबर झाले पाहिजेत हाताचे, नाहीतर अर्थ बदलतो. बरं का? त्याला म्हणायचं होतं इंद्र शत्रुर विवर्धस्व हा मंत्र त्यानं वापरला. इंद्र शत्रुर विवर्धस्व म्हणत असताना इंद्राला मारणारा असा म्हणजे इंद्राचा शत्रू असा मुलगा त्याला पाहिजे होता, पण मंत्र प्रयोग करताना त्याचा स्वर बदलला. स्वर बदलल्यामुळं समास बदलला. इंद्राला मारणारा इंद्राचा शत्रू असा अर्थ न होता इंद्र ज्याला मारणार आहे असा, इंद्र ज्याचा शत्रू आहे असा मुलगा मला दे असा त्या मंत्राचा अर्थ झाला. इंद्र त्वष्ट्याला मुलगा झाला तो वृत्रासूर. वृत्रासूर बलाढ्य होता, फार मोठी वृत्रासुराची ताकद होते. वृत्रासुराने स्वर्गावर देवावर आक्रमण केलं. देवांच्याकडे त्याचं आक्रमण झाल्याच्या नंतर त्या वृत्रासुराला मारण्याकरता इंद्राचा जो प्रयत्न सुरू झाला, इंद्राची ताकद पुरेना. वृत्रासुरासा आणि इंद्राचं जेव्हा जेव्हा युद्ध व्हायला लागलं तेव्हा इंद्राची ताकद वृत्रासुरापुढे अजिबात टिकेना. शेवटी ब्रह्मदेवाने सांगितलं, वृत्रासुरानंच इंद्राला सांगितलं काहीतरी जबरदस्त असं एखादं अस्त्र वगैरे तो सिद्ध करून घेऊन या म्हणे. शेवटी असं ठरलं, दधीचे नावाचे ऋषी आहेत, त्यांच्या हाडात फार मोठी ताकद आहे, त्यांच्या हाडाचं वज्र नावाचं आयुध करावं आणि मग या वृत्रासुराला मारावं. वज्र करण्याकरता दधीचीची हाडं पाहिजेत म्हणून सगळे देव दधीची कडा आले.
वस्तुतः दधीचीचा तपात भंग करण्याचा इंद्राने माग प्रयत्न केलेला. दधीचीच्या अंतःकरणात इंद्राविषयी राग राहायला पाहिजे, पण दधीचीने इंद्राचं स्वागत केलं, सगळे देव आले, बसवलं, विचारलं कसं काय येणं केलं. त्याने सांगितलं म्हणे महाराज असं असं आहे, काय वृत्रास्त्र माजला, मग त्याला मारायचं आहे, मग त्याला आम्ही मारू शकत नाही, आमचे अस्त्रशस्त्र काम देत नाहीत, मग तुमच्या हाडाचं अस्त्र करायचं आहे. कोणी द्यायला तयार होईल काय? ज्याच्यामध्ये दात्याचं अस्तित्व संपतं असं दान योग्य नाही. न तर दानम प्रशंसन्ते, त्या दानाची जगामध्ये प्रशंसा होत नाही. दात्यानं अस्तित्व संपून घ्यायचं आणि दान द्यायचं. पण देहित वक्तुकामस्य यद दुःखम उपजायते, देव म्हणणाऱ्या माणसाच्या हृदयाला होणाऱ्या वेदना जर देणाऱ्या दात्याला कळाल्या, मागत्याच्या हृदयाच्या वेदना दात्याला कळाल्या, तर दाता वाटतील ते द्यायला सिद्ध होतो. दधीचीला वेदना कळाली, दधीचीनं सांगितलं माझे हाडं घेऊन जा म्हणे, शरीराचं काम झालंय, हे शरीर परमपराच्या प्राप्तीकरता वापरायचं, परमपद मिळालंय, शरीराचं काय व्हायचं असेल ते होऊ द्या. समाधी लावली, शरीर सोडलं, वनगाई आल्या, त्या वनगाईने शरीर चाटून घेतलं, शरीरातले सगळे धातू वनगाईने चाटल्याच्या नंतर केवळ अस्थि शिल्लक राहिल्या, त्या अस्थिचं वज्र केलं. इंद्रांना ते वज्र, इंद्र वज्र हातामध्ये घेऊन वृत्रासुराबरोबर लढायला आला. वृत्रासुरानी लढताना कित्येक वेळेला इंद्राला परास्त केलं, त्याची गदा व्यर्थ गेली, इंद्राची गदा व्यर्थ गेली. इंद्राला आईरा वता सहित वृत्रासुरानं गिळून टाकलं होतं, एवढा तो बलाढ्य. शेवटी इंद्राने वज्र हातात घेऊन वृत्रासुरावर सोडायकरता प्रयत्न चालू केला, तेव्हा वृत्रासुर म्हणाला, इंद्रा लाजू नको, गदा व्यर्थ गेली तसं हे वज्र व्यर्थ जाणार नाही, गदा तुझी होती, वज्र दधीची ऋषीच्या हाडाचं आहे, त्यांचं सामर्थ्य अमोघ आहे, तुझं सामर्थ्य माझ्या सामर्थ्यापुढे तोकडं आहे, त्या तपस्वी ब्राह्मणाच्या हाडाने निर्माण झालेलं हे वज्र व्यर्थ जाणार नाही, टाक माझ्यावर, मरू दे मला. आणि ते वज्र त्यानं टाकायला सांगितलं. अंतकाळामध्ये वृत्रासुरानं भगवंताचं स्मरण केलं, परमात्म्याचा मी दास दासानुदास व्हावा अशा पद्धतीची देवाला प्रार्थना केली. वृत्रासुराच्यावर त्या वज्राचा प्रयोग झाल्यानंतर वृत्रासुर संपला, वृत्रासुराचा वध झाला, वृत्रासुर मेला. पण परीक्षिताच्या अंतःकरणावर शंका निर्माण झाली, वृत्रासुर मेला त्याच्यानं ब्रह्महत्या निर्माण झाली, या ब्रह्महत्येचं काय? विश्वरूप मेला ब्रह्महत्या झाली, कोणीतरी वाटून घेतलं, चौघांनी वाटून घेतली, पण आता हा वृत्रासुर मरून हाही ब्राह्मण याच्या ब्रह्महत्याचं पातक इंद्राला पुन्हा लागलं, ही कोणी वाटून घ्यायची? पुन्हा प्रसंग निर्माण झाला, आता कोणी वाटून घ्यायला येणार नाही. म्हणून मग ब्रह्मदेवाने त्याच्याकडून यज्ञ करून घेतला, यज्ञाच्या प्रभावानं त्याची ती ब्रह्महत्या जी आहे त्याचं निवारण करण्याचं वगैरे ठरलं. वृत्रासुराचं चरित्र ऐकता ऐकता परीक्षिताला शंका आली, हा असुर आहे ना, असुर आहे, इंद्राला सुद्धा खातो, ऐरावतासहित खातो, म्हणजे असुर आहे ना, नक्की असुर आहे, वृत्रासुर असंच त्याचं नाव आहे ना, होय. अंतकाळात भगवंताचं स्मरण कसं काय आलं? कारण आहे म्हणे, त्याला असुरयोनी जी प्राप्त झाली ती मूळची नाही, त्याला असुरयोनी जी प्राप्त झालेली होती ती शापानं प्राप्त झाली. कुणाचा शाप कसा झाला त्याचं चरित्र सांगत असताना पुढं असं सांगितलंय की हा एक चित्रकेतू नावाचा राजा, याच्या तपश्चर्याच्या प्रभावानं याला पुढं दिव्य योनी प्राप्त झालेली, विद्याधर झालेला, विमानात बसून इच्छित ठिकाणी फिरू शकणारा, परमात्मा चिंतन करणारा. तो एकदा कैलासाच्या जवळून जात असताना तिथं कैलासामध्ये ब्रह्मसभा चाललेली, चर्चा चाललेली, वेदांताचा विचार चाललेला, पण भगवान शंकर तिथं बसलेले, ते नग्नावस्थेत, मांडीवर पार्वती ती नग्नावस्थेत, हे पाहिल्याच्या नंतर याला थोडंसं हसू आलं. हा हसला, काय म्हणे, चर्चा वेदांताची विषय सुटत नाही भगवान शंकराला, हे त्याचं बोलणं पार्वतीनं ऐकलं आणि पार्वतीनं त्याला शाप दिला की म्हणे तुला असुरयोनीला जावं लागेल, मी उद्धटासारखा बोललास तुला असुरयोनीला जावं लागेल. असुरयोनीला जाण्याचा शाप झाला, यानं येऊन पार्वतीचं सांत्वन करून नमस्कार वगैरे करून पार्वतीच्यापासून उशाप वगैरे मागून घेतला. पण उशाप मागून घेऊनसुद्धा त्याच्या अंतःकरणामध्ये फार त्या शापाच्या योगानं काही त्याला वाईट वाटलंय अशी स्थिती त्याच्या अंतःकरणाची झाली असं पार्वतीला वाटलं नाही. शंकराने सांगितलं, पार्वती कशाला शाप दिला? तो विष्णुभक्त आहे, भगवतभक्त आहे, तू दिलेल्या शापानं काय आपण अशा अवस्थेत होतो? त्याला तो हसला.
फार बिघडलं नव्हतं, त्याला तो शाप दिला तरी त्याच्या चित्तावर कसा काही फार परिणाम झाला नाही ना, हे तो पाहिले ना, काय म्हणे त्या शापाचं कशाला शाप दिला। अशा पूर्वीच्या योनीमध्ये एक विद्याधर असलेला भगवत भक्त असलेला तो शाप प्रभावानं वृत्रासुराच्या योनीला प्राप्त झालेला असल्यामुळं तिथं त्याचं परमात्म्याचं चिंतन चालू होतं असं त्याचं समाधान शुकाचार्यांनी केलं। पुढं मग चित्रकेतू राजाची कथा आहे। चित्रकेतूला अंगिरा आणि नारदानी येऊन केलेला उपदेश त्याचा वगैरे त्याचा बराचसा विस्तार तिथं आहे। चित्रकेतूला वैराग्य झालं, संकर्षणाचं दर्शन झालं वगैरे वगैरे कथा भाग आहे। त्याच्या पुढं चित्रकेतूचं चित्रकेतूच्या बाबतीमध्ये पार्वतीचा शाप वगैरे जो आहे त्याचंही वर्णन आपल्याला इथं पाहायला सापडतं। मग पुढं शेवटी दोन अध्यायामध्ये अर्चनाचा विचार आहे असं म्हणून सुरुवातीला चिंतन करून आलो। ध्यानाचं प्रकरण आपण पाहिले, ध्यानाचं प्रकरण पाहून झालं, नामाचं प्रकरण पाहिलं, नामाचं प्रकरण तिथं अजामिनाचा चरित्र विस्तार पाहिला, इंद्राचं चरित्र पाहिलं तिथं ध्यानाचा विचार केला, दक्षाचं चरित्र पाहिलं तिथं ध्यानाचा विचार आपल्याला करता आला। आता शेवटी अर्चन पूजनाचा विचार आहे। पूजनाचा विचार करण्याकरता दोन अध्यायातली कथा आहे। आदित्य आणि दितीला झालेली जी संतती आहे त्या संतानाच्या संबंधानं कश्यप आणि दोघांच्याही ठिकाणी संतती निर्माण होण्याकरता त्यांना सांगितलेल्या व्रताचा विचार आहे, पूजनाचा विचार आहे। दितीलाही व्रत सांगितलं आणि आदितीलाही व्रत सांगितलं। दितीला सांगितलेलं व्रत वर्षभराचं आहे आणि आदितीला सांगितलेलं व्रत मात्र 12 दिवसाचं आहे। बघा, सात्विक उपासने ज्याला प्रवृत्त व्हायचं आहे आणि ज्याचं उद्दिष्ट उपासनेचं उद्दिष्ट ज्याचं परमपराची प्राप्ती हेच आहे त्याच्याकरता दीर्घ साधना सांगायची गरज नाही। आणि ज्याला काहीतरी आपण केलेल्या उपासनादिकातून विचित्र फल साधायचं आहे, अंतःकरण विकृत आहे, त्याला कठीण साधना सांगून त्या साधनेतून त्यानं च्युत भावन त्याला इच्छित फल मिळू नये हा उद्देश असायचाच। दितीने अशी इच्छा केली, इंद्रानं माझे 2 मुलं मारले, हिरण्यक्ष हिरण्यकश्यप, तेव्हा माझ्या मुलांना मारणारा हा इंद्र त्याला नष्ट करण्याकरता त्याचं वैर करणारा असा एखादा मला मुलगा व्हावा। कश्यपाने सांगितलं होईल, तुला मुलगा होईल, पण त्याच्याकरता कठीण कठोर साधना तुला करावी लागणार आहे। काय काय करावं लागेल, नियम बरेच सांगितले, हे सगळे नियम वर्षभर सांभाळायचे। स्नान करताना पाण्यात बुडून स्नान करायचं नाही, कुंजळीनं पाणी प्यायचं नाही, कुष्ट्या तोंडाने हाताने झोपायचं नाही, अनेक अनेक नियम सांगितले। पण ते नियम सांभाळत असताना दितीला गर्भधारणा झालेली असताना इंद्र विचार करायला लागला, हिनं जर हे सगळे नियम सांभाळले आणि हिच्या या नियमाच्या प्रभावानं हिच्या ठिकाणी जर संतती निर्माण झाली तर त्या संततीपासून मला भय आहे, म्हणे काय करावं, या संततीला मारण्याकरता आपल्याला काहीतरी करता यावं म्हणून तो गुप्त रूपानं दितीच्या संपर्कात राहिला, इंद्रगुप्त रूपानं राहिला। दितीचे नियम व्यवस्थित पाळले जात असल्यामुळे त्या संततीचा त्याला नाश करता येईना। एका दिवशी वर्षभराचं चाललेलं हे व्रत, त्याच्यानं थकलेली दिती, जेवण झालं, हात तोंड धुवायचे तसेच खरकटे राहिले आणि थकलेल्या अवस्थेत तिला झोप लागली। इंद्राला ते छिद्र मिळालं, व्रतात भंग झाला, इंद्र त्याच्या शरीरात प्रविष्ट झाला, गर्भात प्रविष्ट होऊन त्या गर्भाचे त्यानं 7 तुकडे केले, 7 तुकडे होऊन ते जिवंत राहिले, 7 तुकड्याचे पुन्हा 7 तुकडे केले ते जिवंतच। हे इंद्राने जेव्हा पाहिलं तेव्हा हे मरणार नाहीत असं इंद्राला लक्षात आल्याच्या नंतर इंद्राने तिथंच राहणं केलं। त्या 49 बरोबर 50 म्हणून दितीच्या गर्भातून इंद्र जन्माला आला, झालेली 49 मुलं, आलेला इंद्र, हे पाहिल्याबरोबर दिती म्हणायला लागली, काय इंद्र आहे, हे काय केलं, 1 मुलाकरता माझं व्रत चाललेलं, 49 झाली कशी, तू कसा। इंद्रानं सगळं सांगितलं, तुझ्या जवळ मी होतो, तुझ्या व्रतात निर्माण झालेला भंग पाहून तुझ्या शरीरात मला प्रवेश करता आला, 1 मुलगा होता त्याचे मी 49 केले, ते मेले नाहीत, त्यांना मारण्याचा उद्देश होता, पण आता त्या मुलांना मारणं मला शक्य झालं नाही, तेव्हा तुझ्या ठिकाणी जन्माला येऊन तुझं मातृत्व धारण करून तुझ्याकडून काही कृपा संपादन करता येते का म्हणून तिथंच राहून यांच्याबरोबर मी जन्मलो। म्हणे काय म्हणायचं बोल, नित्यानं सांगितल्याबरोबर ते म्हणायला लागले, तू माझ्या संततीच्या रूपात आलास, यांना मी आता यांचे तुकडे करून 49 केलंय,
पण यांच्या अंतःकरणात माझा वैरभाव नाही, स्वर्गात यांना देवतांच्या रूपात मी घेऊन जातो, तेच मरुद्गण झाले। त्याच्या पुढं पुसवन व्रताचा उपदेश हा आदितीला करण्यात आला। हे पुसवन व्रत, त्याचा पूजा प्रकार, त्याच्याकरता लागणारे मंत्र, त्याच्या द्यायच्या आहुती, त्याच्यात पाळायचे नियम, हे सगळ्याच्या सगळं आदितीच्याकरता सांगितलेलं व्रत आहे। या व्रताच्या प्रभावानं, या पुसवन व्रताच्या प्रभावानं झालेली संतती पुढं अष्टमस्कंधामध्ये आदितीच्या ठिकाणी निर्माण झालेले जे वामन आहेत ना, त्या रूपानं आपल्याला पाहायला सापडणार आहेत। इथं षष्ठस्कंध पूर्ण झाला। षष्ठस्कंधाच्या नंतर पुढं सातव्या स्कंधाची कथा आहे। सातव्या स्कंधामध्ये काय येतं? उतयहा, उती, उती म्हणजे वासना। वासनेचा विचार आपल्याला करायचा आहे। वासनेचा विचार सातव्या स्कंधामध्ये जो आलेला आहे, वेगवेगळ्या पद्धतीनं आलेला हा विचार आहे। वासना दोन प्रकारची, एक शुद्ध वासना, एक मलिन वासना। मलिन वासना बंधनात ढकलणारी, शुद्ध वासनेचा विचार जर केला तर शुद्ध वासना आपल्याला मुक्त करणारी। वासना द्विविधा प्रोक्ता, शुद्धाच्या मलिना तथा। मलिना जन्मने हेतु, शुद्धा जन्म विनाशिनी। जन्माचा नाश करणारी वासना शुद्ध, आणि जन्म जन्मांतर भोगायला लावणारी वासना अशुद्ध, असा वासनेचा एक विचार आपल्याला शास्त्राने सांगितला। अशुद्ध वासनेत पुन्हा अनेक प्रकार आहेत। शास्त्रकारांनी चिंतन करताना योगशास्त्रात वासनेचा प्रकार भेद असा सांगितला आहे, काही प्राणवासना असतात, काही इंद्रिय वासना असतात, आणि काही शरीर वासना असतात। देहाला धरून काही वासना, प्राणाला धरून काही वासना। तहान लागली पाणी प्यावं वाटलं, प्राणवासना। भूक लागली खावं वाटलं, प्राणवासना। तहान वासना, तहान लागली तृषेची वासना, तृषाशांतीची वासना, हे क्षुधाशांतीची वासना, या प्राणवासना आहेत। शरीराच्या संबंधानं काही शरीर सुडवलं असावं, धष्टपुष्ट असावं, या शरीराच्या ठिकाणी बल नांदावं, अशी जर वासना निर्माण झाली ती देहवासना। आणि त्याच्यानंतर काही इंद्रिय वासना असतात। माझ्या डोळ्याची शक्ती तीक्ष्ण असली पाहिजे, मला इथं बसून स्वर्गातलं दिसलं पाहिजे, मला इथं बसून स्वर्गातलं ऐकवायला पाहिजे, इंद्रिय वासना। या सगळ्या वासना आहेत, या वासना शांत झाल्या पाहिजेत। पण या वासना शांत होण्याकरता वेगळे वेगळे उपाय करावे लागतात। काय काय उपाय करावे लागतात? शास्त्राने त्याच्याकरता असं सांगितलं, निष्काम कर्मानुष्ठान करा, देहवासना संपेल। तपश्चर्या करा, प्राणवासना संपेल। योगाभ्यास करा, इंद्रिय वासना संपतील। इंद्रिय वासना शांत करण्याकरता योगाभ्यास, देहवासना शांत करण्याकरता निष्काम कर्मानुष्ठान, आणि प्राणाची वासना शांत करायची जर असेल तर त्याच्याकरता तपश्चर्याचं अनुष्ठान सांगितलेलं आहे। वेगवेगळ्या पद्धतीच्या वासना त्या निवृत्त करून घेण्याकरता वेगळ्या वेगळ्या प्रकारची साधना, असा विचार आहे। प्रामुख्यानं वासनेचा विचार करताना तीन प्रकारची वासना आपल्या डोळ्यासमोर आहे। एक आहे आसुर वासना, दुसरी आहे देव वासना, आणि तिसरी आहे मानव वासना। सातव्या स्कंदाचा विचार करायचा झाला तर या सातव्या स्कंदात 15 अध्याय आहेत। 15 अध्यायापैकी 5-5 अध्याय एक एक वासना सांगण्याकरता आलेला आहे। आसुर वासना सांगण्याकरता 1-5 अध्याय, देव वासना सांगण्याकरता 2-5 अध्याय, आणि मानव वासना सांगण्याकरता 3-5 अध्याय। या स्कंदामध्ये युधिष्ठिराचा आणि नारदाचा संवाद आला आहे। युधिष्ठिर आणि नारदाच्या संवादामध्ये 1-5 अध्यायातून आसुर वासना, हिरण्यकशिपूचं चरित्र आहे। पुढच्याच 5 अध्यायातून देववासना, प्रल्हादाचं चरित्र आहे। आणि पुढच्या 5 अध्यायामध्ये, शेवटच्या 5 अध्यायामध्ये मनुष्यानी कोणकोणत्या प्रकारच्या धर्माचं कशा कशा परिस्थितीत अनुष्ठान केलं म्हणजे त्याला कृतार्थता सिद्ध होते, हे युधिष्ठिराने विचारलं, नारदाने उत्तरं दिली। मनुष्याच्या कृतार्थतेकरताच्या प्रश्नोत्तराचा विचार तिथं असल्यामुळं मानव वासनेकरता 5 अध्याय, 5 अध्यायात एक एक वासना, असे 15 अध्याय। एका वासनेकरता, एका वासनेच्या विचाराकरता 5 अध्यायाचा विचार जो केला, त्याचं कारण काय? मनुष्याच्या ठिकाणी वासना निर्माण होण्याकरता अगोदर कर्म घडावं लागतं। मग ते कर्म न्याय्य का विपरीत, याच्यावरून त्याच्या वासना ठरत जातात। पण ते न्याय्य किंवा विपरीत कर्म घडण्याकरता 5 गोष्टीची गरज आहे। गीतेनं याचा विचार सांगितला, अधिष्ठानं तथा करता कर्णंच पृथकविधम, विविधाश्च पृथक चेष्टा, दैवंचैवात्र पंचमम। बरं का, 5वं दैव आहे। शरीरवांग मनोभिर्यत कर्म प्रारभते नरहा, न्याय्यम वा विपरीतम वा पंचयते तस्य हेतवः। न्याय्य कर्म केलं तरी या 5 गोष्टी पाहिजेत, अन्याय्य कर्म केलं तरी 5 गोष्टी पाहिजेत। 5 जणाच्या अधिष्ठानावर
न्याय विपरीत कर्म घडेल, न्याय विपरीत कर्मापासून योग्य अयोग्य वासना निर्माण होतील। वासना निर्मिती करता कर्म, कर्म होण्याकरता पाचाची गरज, पाचाच्या गरजेतून कर्म आणि त्याच्यातून वासना निर्माण होणार असल्यामुळं वासनेचा एका एका वासनेचा विचार सांगायकरता पाच पाच अध्याय, त्या पाच पाच अध्यायातून सांगितलेली एक एक वासना तिचा आपल्याला थोडक्यात विचार करायचा आहे। त्या विचारासाठी युधिष्ठिराने प्रश्न नारदाला उद्देशून विचारला, समः प्रिय सुहृद ब्रह्मन् भूतानां भगवान स्वयं इंद्रस्यार्थे कथं दैत्यान् अवधीत विषमो यथा। मागच्या स्कंदामध्ये आपण चरित्र पाहिलं, काय पाहिलं, इंद्राच्या करता भगवंताने दैत्याचा संहार केला आहे ना। इंद्राला सुख व्हावं, देवाचा राजा इंद्र त्याला समाधान मिळावं याच्याकरता हिरण्याक्षाचा नाश का बाबा, हिरण्यकश्यपूचा नाश का, भगवान समान आहे ना, समहा समोहिम समोहम सर्वभूतेषु तो बोलतो ना, मग इंद्राचं प्रेम हिरण्याक्षाचा नाश कशा करता। नारदाने उत्तर देत असताना फार चांगलं उत्तर दिलंय, परमात्मा समविषम नाही, समोरचा त्याच्याकडून समता विषमता प्राप्त करून घेतं तो समविषम नाही, आपण आपल्या वर्तनानं त्याच्याकडून वैषम्य समता प्राप्त करून घेतो। उदाहरणानं बघा, अग्नी आहे, अग्नी अग्नी उष्णता देतो, देतो सर्वांना, देतो देतो समान देतो, समान देतो, पण एखाद्या माणसाने हिवाळ्याच्या दिवसामध्ये अग्नीपासून लांब राहून त्या जवळच्याच माणसाला अग्नी उष्णता द्यायला लागला, मला देत नाही अशी जर ओरड केली तर त्याच्यात अग्नीचा दोष आहे नाही, अग्नीचं वैषम्य आहे नाही, यानं दूर राहणं केलं त्याच्यामुळे अग्नीची उष्णता याला मिळाली नाही, अग्नी समानच आहे। परमात्म्याची समता सर्वांच्या बाबतीत आहे, आपण जसं आचरण ठेवू त्या प्रमाणामध्ये आपल्याला त्या समतेचा लाभ होणार आहे। त्याचं वर्तन समानच आहे, त्याच्याकडून विषमता दुसऱ्याच्यापेक्षा आपण जी सिद्ध करून घ्यायला लागलो आपण त्याच्यापासून दूर पडलो म्हणून हा समाधानाचा भाग आहे, असं जे युधिष्ठिराने समाधान केलं त्या समाधानामध्ये युधिष्ठिराने सांगितलं काय आहे, गंमत आहे, परमात्म्याच्या संबंधानं विचार करत असताना दोन गोष्टी घडल्या, एक हिरण्यक्ष हिरण्यकश्यपु हेही देवाचा द्वेष करणारे, आणि आपण मागं पाहिलेला वेन राजा तोही देवाचा द्वेष करणारा, पण वेलाचं वाटोळ झालं, हिरण्यक्ष हिरण्यकश्यपूचं कल्याण झालं, देवाचाच द्वेष करून हे असं का, एक जण देवाचा द्वेष करतो अकल्याण, एक जण करतो त्याचं कल्याण का, ही विषमता नाही का। उत्तर त्याला फार चांगलं दिलंय, हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू देवाचा द्वेष करत होते कबूल आहे, पण देवाचा द्वेष करण्याकरता अगोदर देव मानावा लागतो, तो आहे त्याचं सामर्थ्य आहे तो माझा द्वेष आहे एवढी भावना पाहिजे, तेव्हा त्याचा द्वेष झाला। वेनानं देवाचं अस्तित्वच नाकारलं, मीच देव म्हणाला तो, हिरण्यकश्यपू कधी म्हणाला नाही मी विष्णू म्हणतो तर नाही, देव आहे अस्तित्व स्वीकारतो तो सामर्थ्यशाली आहे म्हणतो पण माझा द्वेष आहे म्हणतो, माझा द्वेष हे ठरवाय करता अस्तित्व स्वीकारणं सामर्थ्य स्वीकारणं हे हिरण्याक्ष हिरण्यकश्यपूकडे आहे, वेनाकडे त्याचं अस्तित्वच नाकारण आहे, त्यानं अस्तित्व नाकारलं म्हणून दुर्गती, हिरण्याक्ष हिरण्यकश्यपूनं अस्तित्व आणि सामर्थ्य स्वीकारलं मग अस्तित्व सामर्थ्य स्वीकारून पुढे त्याच्याविषयी भावना काय धरायची ती कशीही असली तरी कल्याण होतं। त्याच्याकरता उत्तर देताना सांगितलं, कामात द्वेषात भयात स्नेहात कोणत्याही पद्धतीनं देवाकडे जा। ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा हा विचार सांगितलेला आहे, नारदा ध्रुवा क्रूरा शुकाहन सनत कुमारा या भक्ती मे धनुर्धरा प्राप्यु जैसा तैसाची गोपिकासी कामे तया कंसा भय संभ्रमे येरा घातके या मनोधर्मे शिशुपाळादिका। सगळ्यांना माझी प्राप्ती आहे, भयानं चिंतन करणारा त्याला मीच भेटणार, कामानं चिंतन करणारा तो मलाच प्राप्त होणार, क्रोधानं कोणी माझ्या पाठीमागे लागला तो मलाच प्राप्त होणार, वैकारिक भाव जरी असला तरी तो वैकारिक भाव देवाविषयी धरण्याकरता देवाचं अस्तित्व आणि सामर्थ्य त्याने स्वीकारलेलं आहे, अस्तित्वावर श्रद्धा सामर्थ्यावर श्रद्धा असल्यामुळं त्या अस्तित्व आणि सामर्थ्यावरच्या श्रद्धेचा परिणाम म्हणून त्यांचं कल्याण व्हायला लागलेलं आहे, हे आपल्याला या प्रसंगात लक्षात घेण्यासारखं आहे। मग अशी देवाची सर्वांच्या बाबतीत समता आहे, परमात्मा कोणाच्याही बाबतीमध्ये विषम नाही हे कळल्याच्यानंतर मग नारदाला युधिष्ठिराने विचारल्यावरून त्या हिरण्याक्ष हिरण्यकश्यपूचं
चरित्र नारदाने सुरू केलं. प्रल्हादाचं चरित्र सांगण्याचा उद्देश आहे, अगोदर हिरण्यकश्यपु कळाला पाहिजे, हिरण्यकश्यपु कळण्याकरता तो कसा जन्माला आला. मग चरित्र झाले तरी नारदाने थोडक्यात सांगितलं. सनकादिक वैकुंठात गेले, जय विजयाने त्यांना अडवलं, जय विजयांना त्यांनी शाप दिला, त्या शापाला मर्यादा घातली, तीन योनी तुमच्या असुराच्या होतील असं सांगितलं. त्याच्यावरून पहिला जन्म जो त्यांचा झाला तो हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूचा, दुसरा जो जन्म झाला तो रावण कुंभकर्णाचा, तिसरा जो जन्म झाला तो शिशुपाळ आणि दंतवक्त्राचा. हे धर्मराजाला नारदाने सांगितलं. रावण आणि कुंभकर्णाच्या रूपातल्या भगवंताचा नाश करण्याकरता राम होतील, शिशुपाळ दंतवक्त्राचा नाश श्रीकृष्णाने केला, आणि हिरण्यकश्यपू या दोन दैत्याच्या नाशाकरता, गंमत पहा, रावण कुंभकर्णाच्या नाशाकरता एक रामावतार, शिशुपाळ दंतवक्त्राला मारण्याकरता एक कृष्णावतार, पण हिरण्याक्षला मारायला स्वतंत्र वराह आणि हिरण्यकश्यपूला मारण्याकरता म्हणून स्वतंत्र नरसिंह अवतार, सामर्थ्य जास्त आहे. या दोघांचं सामर्थ्य जास्त असल्यामुळे यांना नष्ट करण्याकरता देवाला दोन वेळेला स्वतंत्र अवतार धारण करावे लागले. हिरण्याक्षाचा वध झाला. हिरण्याक्षाला भगवंताने जेव्हा मारलं तेव्हा त्याची माता, त्याच्या बायका हे सगळेजण तिथं जमा झालेले असताना ते रडायला लागले, पुरेताला सोडायला तयार होईनात. हिरण्यकश्यपू त्यांना समजवायला लागला, सोडा म्हणे, वीरगतीला तो प्राप्त झाला आहे, त्याचं दहन करू द्या, त्याला त्याचं प्रेत सांभाळत बसण्यामध्ये काही अर्थ नाही, त्याला सोडा. सोडायला तयार होईना तेव्हा हिरण्यकश्यपूनं सांगितलं. जुने लोक एक कथा सांगतात, काय झालं, एकदा एक राजा मेला, त्याच्या बायका त्याला सोडत नव्हत्या, यमधर्म बटुरूपानं तिथं आले. यमधर्माने विचारलं, काय चाललं आहे म्हणे, याला, ह्या मेलेला याला तुम्ही धरून बसलात, आमचं बरं आहे म्हणे, आम्हाला मायबापाने लहानपणीच सोडून दिलं, आम्हाला धरून बसायला कोणी नाही, आम्ही जिवंत असताना कोणी धरायला तयार नाही, मेल्यावर आम्हाला कोण धरून ठेवणार आहे. लहान पोराच्या रूपामध्ये यमधर्माने थोडंसं बोलणं केलं. नंतर यमधर्म सांगायला लागले, म्हणजे तुम्ही काय करता, शोक निर्माण झाला कशामुळं, हा आमचा पती आहे, हा मेला, त्याचा शोक आहे. कसं काय शोक करायचं काय कारण, गेला म्हणून, कोण गेला, पती गेला, ज्याला पती समजता तो देह समोर आहे ना, रडायचं काय कारण, याच्यामधला गेला, याच्यामधला जो गेला तो कधी तुम्हाला दिसतच नव्हता ना, मग गेला का राहिला कसं कळायचं तुम्हाला, काही उत्तर देता येणार, त्यांचा शोक मावळेना. त्यांना पुन्हा सांगितलं की म्हणे, अजून एक उदाहरण तुम्हाला सांगतो म्हणे, काय यमधर्मा हे हिरण्यकश्यपूनं सांगितलं, दुसरं उदाहरण माझ्याकडून ऐका. एकदा एका रानामध्ये एक कोणीतरी चिडी मारायला पक्षी पकडायला लागला. तो पक्षी पकडत असताना एका पक्ष्याच्या झाडावरच्या एका घरट्याच्या जवळ तो गेला, मादीला त्यानं पकडलं. ती मादी त्याच्या जाळ्यामध्ये सापडलेली असताना नर विचार करतो, माझी मादी गेली, माझ्या जगण्याला अर्थ नाही, माझी मुलं पिलं आईची वाट पाहत राहतील, त्यांचं कसं व्हायचं, असा विचार करत करत त्या जाळ्याजवळच बसून राहिला. जाळ्याजवळच बसून राहण्याचा परिणाम काय, त्या चिडी माराला हाही दिसला आणि चिडी माराने बाण मारून यालाही नष्ट केलं. यमधर्म सांगायला लागले, ही कथा सांगून यमधर्म त्या राजाच्या बायकांना म्हणायला लागले, तुम्ही याच्या प्रेताला धरून बसलात, चिडी माराने विचार करत बसलेल्या त्या पक्षाला, नर पक्षाला जसा बाण मारला तसा काळ येऊन याच्याबरोबर तुमचाही घात करेल, काहीतरी कल्याणाचं साधन विचारात घ्या. हे दोन दृष्टांत सांगून थोडंसं आपल्या परिवारातल्या लोकांचं हिरण्यकश्यपूनं समाधान केलं. हिरण्याक्षाचं जे प्रेत होतं त्याची विल्हेवाट लावली आणि त्याच्यानंतर तो म्हणायला लागला की म्हणे बाबा, आपल्या सगळ्या सहकारी लोकांना त्यानं सांगितलं, आपल्याला आता म्हणे ज्या विष्णूनं माझ्या या भावाचा नाश केला आहे त्याच्या नाशाकरता प्रयत्न करायचा आहे, म्हणून तुम्ही एक काम करा, भगवान महाविष्णू ज्या ज्या पदार्थांच्या संबंधानं राहतात, ज्या ज्या तत्वाच्या संबंधानं राहतात त्या त्या तत्वाकडे जा. जिथे यज्ञ असेल तिथं जा, त्याचा विध्वंस करा. जिथे वेदाभ्यास चालू असेल तिथं जा, त्याचा विध्वंस करा. तंतन जनपदम यात संदीपयत वृश्चत, जिथं जिथं धर्माचं कार्य चालू असेल तिथं तिथं जा, ती गावं उद्ध्वस्त करून टाका. त्याच्या युगानं त्या सगळ्या धर्माच्या आश्रयानं राहणारा विष्णू त्याच्या नाशाकरता म्हणून आपल्याला हा उपाय करावा लागेल. मग हिरण्यकश्यपूनं घोर तप केलं, तपाच्या प्रभावानं ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं, ब्रह्मदेवाच्या पासून वरदान मागितलं, मला अमर करा म्हणे. अमर करणं काही शक्य नाही, मग तुला काय दुसऱ्या पद्धतीनं वर माग. त्यानं सांगितलं, मला मरण येईल पण तुम्ही निर्माण केलेल्या कोणत्या भूतापासून येईल असं नको, आत नको बाहेर नको, दिवसा नको रात्री नको, आयुधानं नको शस्त्रानं नको अस्त्रानं नको,
भूमीवर नको, आकाशात नको, कशाही पद्धतीनं, पशुकडून नको, मनुष्याकडून नको, जिवंताकडून, निर्जीवाकडून नको, देवाकडून नको, दानवाकडून नको, कोणाकडूनही मला मरण नको. आणि दुसरी गोष्ट, युद्धामध्ये माझ्याबरोबर कोणी न टिकला पाहिजे असं मला द्या. ब्रह्मदेवाने तथास्तु म्हणून सांगितलं. त्यालाही वरदानं प्राप्त झाल्याच्या नंतर हा उन्मत्त झाला, जगाला पीडा करायला लागला. त्याचं राज्य चालू झालं. त्याच्या राज्यामध्ये त्याचं राज्यशासन चालू असताना त्याला त्याचं जे लग्न झालं कयाधुषी, त्या कयाधुषी झालेल्या त्याच्या लग्नामध्ये त्याला संतती झाली. चार मुलं त्याला झाली. चार मुलामध्ये सगळ्यात मोठा, त्या चार मुलामधला प्रल्हाद नावाचा जो मुलगा होता, ल्हाद, अनुल्हाद वगैरे त्यांची नावं काही सांगितलेली, त्याच्यामध्ये प्रल्हाद जो होता तो अतिशय श्रेष्ठ भगवद्भक्त असा होता. प्रल्हादाचं चरित्र सांगत असताना प्रल्हादाच्या ठिकाणी काय काय गुणविशेष होते. भगवद्भक्त होता, गुरुजनाविषयी आदर ठेवणारा होता, विनम्र होता, जे जे काही सत्तत्व म्हणून प्रसिद्ध असलेले गुण आहेत ते सगळेच्या सगळे प्रल्हादाच्या ठिकाणी एकत्रित झालेले. परमात्म्याच्या भक्तीचं त्याला विलक्षण वेळ, भगवंताच्या ठिकाणी त्याची चित्तवृत्ती गुंतलेली. सदा सर्व काळ परमात्मा चिंतन करत असल्यामुळं आत चाललेल्या चिंतनाला अनुसरण असलेले जे जे भाव ते त्याच्या बाह्य शरीरावर प्रगटलेले असायचे. हृदयात देवाचा आनंद भगवत असेल, कधी नाचायचा, कधी करुण प्रसंग असेल रडायचा, कधी ओरडायचा, अशी प्रल्हादाची अवस्था. या अवस्थेमध्ये प्रल्हादाचं सतत राहणं असायचं. प्रल्हादाची ही अवस्था, हिरण्यकश्यपुना मात्र भगवंताचा द्वेष, हिरण्यकश्यपुना प्रल्हादाला थोडासा मोठा झाल्याच्या नंतर शाळेत